भाजपचे सचिन कुलकर्णी आणि गणेश साखरे यांच्या वतीनं मंगळवारपेठ भागातील 900 कुटुंबांना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे शहर उत्तर पश्चिम मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी आणि भाजप युवा मोर्चाचे गणेश साखरे यांच्या वतीनं तसंच मित्रपरिवाराच्या सहकार्यानं पूर्व मंगळवारपेठ आणि पश्चिम मंगळवारपेठ भागातील बोरामणी तालीम, महादेव गल्ली, उदगीर गल्ली, कामट सलगर गल्ली, मठपती बोळ, शिवानुभव परिसर, गोल तालीम, सिद्धेश्वर बँक परिसर, मीठ गल्ली, बलिदान चौक, मैलीवाडा या परिसरात 900 कुटुंबांना एक सामाजिक कर्तव्य म्हणून आर्सेनिक अल्बम 30 हे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं सुचवलेलं होमिओपॅथिक औषध मोफत वाटप करण्यात आलं. हा सामाजिक उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुनील शरणार्थी, संदीप सलगर, सुनील बेलुरे, श्रीधर हांडे, विकास चिनकेरी, महेश घोंगडे, मनोज मलकुनाईक, मल्लीना जेवुरे, सोमनाथ कनकुरे, शिवशरण साखरे, पिंटू लिगाडे, अभिषेक खोबरे, ओंकार कुद्रे, आरिफ तांबोळी, मोहन यादव, उपेंद्र मैली, मल्लीनाथ मठपती, बिरजू करवा, सोमशंकर एरटे, नितीन कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. आज जे देशावर संकट आलेलं आहे करोनाचं, त्यावर लढण्यासाठी अजूनपर्यंत तरी लस आलेली नाही, त्यावर मात करण्यासाठी आपण जे आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी जे रेकमेंडेशन केलेलं आहे आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचा, त्या होमिओपॅथिक गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व करोनासाठी लढण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो आणि आपल्या घरात लहान मुलं आणि वयस्कर जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि एक आपलं सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तरच्या वतीने पूर्व मंगळवारपेठ, पश्चिम मंगळवारपेठ, माझे गल्ली बोरामणी तारीन, त्याचबरोबर मीठ गल्ली या परिसरातील सर्व नागरिकांना घरोघरी जाऊन आम्ही जवळपास एक 600 कुटुंबांना आर्सेनिक अल्बम 30 चे मेडिसिन्स, होमिओपॅथिक मेडिसिन्स वाटलेलं आहे.